औरंगाबाद नगर महामार्गावर सलग सहाव्या दिवशी अपघाताचे सत्र सुरूच आहे. सोमवारी सकाळी बोलवाडी फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वाराला चिरडले तर रविवारी सकाळी ट्रकची शहर बसला धडक होऊन शाळकरी विद्यार्थ्यांसह 15 प्रवासी थोडक्यात बचावले. औरंगाबाद नगर महामार्गावर सलग 6 दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरूच असून रविवारी सकाळी लिंक रोड चौकात मुंबईहून मध्य प्रदेश येथील रायपूरकडे जाणाऱ्या ट्रक चालकानं शहरातील औरंगपुरा येथून रांजणगाव शेणपुंजीकडे जाणाऱ्या शहर बसला जोराची धडक दिली. या अपघातात बसमधील चालक सय्यद अफसर सय्यद महेमूद आणि वाहक प्रदीप माने यांच्या बरोबर शाळकरी विद्यार्थ्यांसह 15 प्रवासी थोडक्यात बचावले. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध MIDC वाऊस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरा अपघात सोमवारी सकाळी 9:30 सुमारास औरंगाबाद नगर महामार्गावर झाला. तिसगाव फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सनं एका दुचाकीस्वारास चिरडल्यानं त्याचा जागेवर मृत्यू झाला. या अपघातात 22 वर्षीय सुहास प्रल्हाद रोठे याचा मृत्यू झाला. सुहास वाऊस औद्योगिक क्षेत्रातील इंडो जर्मन कंपनीत जॉब करत असल्याची माहिती समोर आली आहे. सुहास वाऊस औद्योगिक क्षेत्रातील इंडो जर्मन कंपनीत जॉब करत होता. या प्रकरणी ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी करत आहेत.